लोकमतवरती जर बोलायचं झालं तर तसं बघितलं तर लोकमत गोव्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे हा प्रसिद्ध आहे. म्हणजे मी मुद्दामून युरीचं नाव का घेतलं, युरी मराठी वाचत नाही पण त्याला लोकमतमध्ये आलेली बातमी सकाळी सकाळी त्याला ट्रान्सलेट करून सगळे सांगतात हे पण मला माहीत आहे, कारण तो पण आपली बातमी कशी लोकमतमध्ये यावी यासाठीही त्याचा प्रयत्न असतो. म्हणून त्याला जरी त्याला मराठी वाचायला जमलं नाही तरीही तो म्हणजे पूर्णता बातमी कुठली काय आहे हे सगळं, आणि इवन दो ही इज गिविंग द रेफरन्स ऑफ युअर लोकमत पेपर इन अ असेंब्ली, त्यासाठी म्हणजे तुम्ही एक बघा जो मराठी कमी वाचायला आली तरी पण तो त्याचा रेफरन्स घेतो आहे, म्हणजे तुमची पॉप्युलॅरिटी कितीपर्यंत आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून मी फक्त हा रेफरन्स दिला. नक्कीच लोकमतमधल्या बातम्यापेक्षा आपली कुजबूज जास्त चर्चेत असते. खरं म्हणजे बरीचशी लोकं फ्रंट पेज नंतर वाचतात, कुजबूज अगोदर वाचतात. आज कुजबूजमध्ये काय आलं आहे का, म्हणजे कुठल्या पॉलिटिशियनवरती बातमी आहे, किंवा मेन कुणाला कुठलीही बातमी मेन हेडलाईन यायची असेल किंवा ती जर लोकांपर्यंत जायची असेल तर ती कुजबूजमध्ये जास्त हायलाईट झालेली असते. पण एनी हाव लोकमतच्या पूर्ण टीमला मी सद्गुरू पाटील आपले संपादक आणि पूर्ण टीम ही खूप चांगल्या पद्धतीने काम करते. इवन दो ग्रामीण भागामध्ये नॉर्थ असेल किंवा साऊथमध्ये असेल किंवा पूर्णतः ग्रामीण भागामध्ये आपले पत्रकार आहेत, आपले फोटोग्राफर आहेत, आणि छोट्या छोट्या बातम्या ह्या लोकमतमध्ये कायम चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध होतात. आणि त्यासाठीच मी म्हटलं कुठल्याही गावातील एखाद्या संस्थेची एखाद्या पंचायतची बातमी ज्यावेळी त्या पेपरमध्ये लागते त्यावेळी त्या पंचायतला त्या व्यक्तीला वाटतं की हा पेपर माझा आहे, आणि त्यामुळे तो पेपर घेऊन तो वाचतो आहे किंवा ती बातमी दुसऱ्या दिवशी अजून कशी हायलाईट होईल हे सुरुवातीपासून बघतो आहे. आणि ते काम आपल्या सगळ्या इथल्या संपादकापासून सगळ्या स्टाफने केलेलं आहे आणि त्या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. आपला गोव्यावरती खूप चांगला आशीर्वाद आहे आणि लोकमतच्या माध्यमातून आपण खूप चांगली कामं करतात. मी हेच म्हणेन की नॉट ओनली द गोवन ऑफ द अवॉर्ड बट ह्या पलीकडेही म्हणजे बातम्या प्रसिद्ध करणे, तुम्ही आमच्यावरती टीका करता आम्ही काही म्हणत नाही, तो तुमचा हक्क आहे टीका कराव्यात, कारण शेवटी त्यासाठी आम्ही कधीही विचारलं पण नाही आणि विचारणार पण नाही आहे. शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ हा मीडिया आहे, त्यामुळे मीडियाचा राईट आहे किंवा कधीकधी विरोधक जर बोलत नसेल तर ते मीडियाने बोलावे, म्हणून कधीकधी जर विरोधक गप्प असले तर मीडिया बोलते, पण त्यामुळे त्या पेपरच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचतात. आणि ॲक्च्युअल माहिती म्हणजे दोन तऱ्हेने, एक द अवेअरनेस म्हणून, आणि ज्या वेगवेगळ्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून होतात त्या अवेअरनेस म्हणजे स्कीम असेल योजना असेल ह्या अवेअरनेसच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत जातात, किंवा सरकारच्या विरोधी असलेला आवाज म्हणून तुम्ही लोकांपर्यंत पोचतात. आमचं काही म्हणणं नाही आहे पण पोचावं, लोकांना हे सगळं समजायला पाहिजे. ॲक्च्युअल आणि राईट आणि रॉंग या दोन्हीही गोष्टी तुम्ही सदोदित मांडतात आणि त्या चांगल्या पद्धतीने लोकांना हा विषय खूप आवडतो, त्यामुळं इन फ्युचर लोकमतला गोव्यामध्ये चांगलं भविष्य आहे. दिवसेंदिवस तुमचा लोकमत पेपरचा खप अजूनही वाढतो आहे आणि आता तर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आलात, त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म तर तुमचा लगेच म्हणजे इथं आपण म्हणतो आहे की मीडिया टी व्हीपेक्षाही तुम्ही सुपरफास्ट आहात, की आपण बघतो आहे लगेच कार्यक्रम झाला झाल्या अर्ध्या तासाच्या आत तुम्ही डिजिटल, अर्ध्या नाही 15 मिनिटाच्या आतच तुम्ही डिजिटल मीडियावरती तुमचे वेगवेगळे हेडलाईन्स तुम्ही हायलाईट करता. आणि अशाच पद्धतीने लोकमत अजूनही खूप लोकांमध्ये सर्क्युलेट व्हावा. आणि विशेष करून आज दिलेल्या पुरस्कारांच्या बद्दल मी का म्हणेन, किंवा जे तुम्ही पुरस्कारांसाठी हे डिपार्टमेंट्स जी सिलेक्ट केली ती डिपार्टमेंट खूप चांगली आहे. आणि त्या डिपार्टमेंट मी का म्हणणार डिपार्टमेंट्स, डिपार्टमेंट म्हणत असताना मी सेक्शन म्हणेन किंवा एन्व्हायरमेंट असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, हेल्थकेअर असेल, स्टार्टअप असेल, हे वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत या सेक्टरमध्ये समाजामध्ये काम होण्याची गरज आहे. आणि ज्यावेळी आपण एखादा माणूस त्या सेक्टरमध्ये काम करतो आहे आणि त्याला प्रोत्साहन देतो आहे, त्याला बघून इतरही मुलं आणि विशेष करून यंग जनरेशन हे काम करायला पुढे येईल याची मला अपेक्षा आहे. आणि त्यांच्याकडूनही अशाच पद्धतीने म्हणजे नाहीतर आपण म्हणतो आहे की एन्व्हायरमेंटमध्ये काम करत जाणं आणि त्याच्यासाठी जर कोणी त्याची दखल घेतली नाही तर कोणी कामच करणार नाही, त्यासाठी कोणीतरी त्याची दखल घ्यावी लागते. सरकारकडूनही वेगवेगळ्या फोरमवरती अशा पद्धतीने आम्ही दखल घेतो आणि तुमच्यासारखेल्या राईट फोरमने त्याची दखल घेतल्याबद्दल परत एकदा मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने आपले सुवाळे चांगले होऊन द्या आणि
मागच्या वेळी आपण महाराष्ट्र अवॉर्डमध्येही आपली भेट आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पुरस्कार सोहळे द्यायलाही मी मुंबईमध्ये हजर होतो. आजही तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल परत एकदा खूप खूप धन्यवाद.